Hello friends, last session we have started with the problems based on the section of solids when a cutting plane is inclined to VP and perpendicular to HP. So with taking into consideration the same position of the plane, that means making an angle with VP means perpendicular to HP, today's problem we are going to discuss, and in today's part of discussion we are going to deal with the problem based on an object called as a cone. Okay, so I will read the statement of the problem. A right circular cone, it has been designated by its base diameter 60 mm and axis length 70 mm. 60 mm diameter and axis height 70 mm asnara ha jo cone ahe, ha cone ahe, rests on its base on HP. Mitra cone asel cylinder asel तर नुसता त्याचा बेस एचपी वरती रेस्ट होतो एवढी कंडिशन आपल्याला सफिशिएंट आहे, कारण त्याचा सरफेस जो आहे तो कर्व्ह सरफेस आहे. लक्षात आलं, बेस एचपी वरती आहे म्हणजे ऍक्सिस परपेंडिक्युलर टू काय झाला एचपी झाला. तर हा मित्र कोन बघा, त्याचा बेस आहे हा चिमटीत धरलेला, त्याचा अपेक्स आहे व्हर्टेक्स आहे, बेस एचपी वरती म्हणजे हा पोझिशन झाला, म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये सर्कल आला आणि फ्रंट व्ह्यू म्हणजे ट्रायंगल आला. आपण या कंडिशनला ग्राही मानून आपण त्याचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू काढूया. टॉप व्ह्यू सर्कल येणार आहे, या सर्कलचा सेंटर जो आहे तो अपेक्स असतो मित्र, आणि याचा डायमीटर आपल्याला जो आहे 60 मिलीमीटर, आपण इथे त्याला मेन्शन करून टाकू लगेच. 560 हा त्याचा डायमीटर आहे, सो वी विल मेन्शन हियर दिस इज इक्वल टू 5 अँड दिस इज 60. ओके, आपली प्रॅक्टिस अशी आहे की याचे आपण बरोबर 8 भाग करतो, तर याचे 8 भाग समान करून घेऊया मित्र, आपल्या सोयीसाठी आहे. ओके, या भागांना आपण नाव देतो ना मित्र, ए बी सी डी ई एफ जी आणि एच अशी देऊया. याचा फ्रंट व्ह्यू ट्रायंगल येणार आहे, किंवा अपेक्स ला वरती न्यायचा किंवा सेंटर ऍक्सिस ला वर न्यायचा, आणि या लाईन वरती आपण काय करायचं मित्र, पॉइंट एक काढून थांबायचा, आणि हा पॉइंट किती अंतरावरचा असेल तर त्याची ऍक्सिस ची हाईट एवढी आहे तेवढी, ती हाईट आपल्याला इथं दिलेली आहे ती 70 मिलीमीटर. अशा पद्धतीनं ए हा जो आहे आय ए पॉइंट वर न्यायचा, नंतर ए डॅश झाला आणि ए डॅश टू दिस इज पॉइंट ओ डॅश आणि हातला पॉइंट बी डॅश आहे, ओ टू ए एंड जनरेटर त्याचा काढायचा. असा ई ला पण वर न्यायचा मित्र, ई ला सुद्धा वर नेला तर इथं बेस त्याचा एच पी वरती असल्यामुळं ई पॉइंट तुमचा एक्स वाय लाईन वर येईल. फ्रंट व्ह्यू मध्ये सुरुवात त्याची एक्स वाय पासून होणार, इथून सुरुवात होणार कारण बेस त्याचा एचपी वर आहे, आणि ओई हा एंड जनरेटर तुम्ही इथे नाहीत. अशा पद्धतीने बी आणि एच सुद्धा तुमचे वरती जातील आणि याला कनेक्ट होणारा हा जनरेटर येईल ओ टू बी डॅश आणि ओ टू एच डॅश. अशा पद्धतीने डी आणि एफ पण वर जातील मित्र, दिस इज पॉइंट डी डॅश दिस इज पॉइंट एफ डॅश, आणि डी आणि एफ आपल्याला अशा पद्धतीने एंड जनरेटर म्हणून काढता. हा मित्र त्याचा फ्रंट व्ह्यू झालेला आहे कंप्लीट, जो आपण दुसऱ्यांदा काढलेला, हा त्याचा मित्र काय झालेला टॉप व्ह्यू कम्प्लीट झालेला जो आपण पहिल्यांदा काढला, जो आपण पहिल्यांदा काढला करेक्ट. आता ही पोझिशन झाली म्हणजे पोझिशन सॉलिडच्या कंडिशन प्रमाणे काढ. आता ह्याला कट करण्याची कटिंग प्लेन आपण बघूया. इथं बघा, इथून सुरुवात, इट इज कट बाय अ प्लेन परपेंडिक्युलर टू एचपी अँड इनक्लाइंड 55 डिग्री. कटिंग प्लेन इन्क्लाइन टू व्हीपी आहे म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ ट्रू अँगल दिसला, म्हणजे तिला दाखवायची टॉप व्ह्यू मध्ये दाखवायला, ही टॉप व्ह्यू मध्ये कटिंग प्लेन जी काढणार ती 55 डिग्री व्हीपी ला अँगल असणारी लाईन आहे. कुठून पास होते, पासिंग थ्रू ए पॉइंट 10 mm अवे फ्रॉम द ऍक्सिस, 10 mm अवे फ्रॉम द ऍक्सिस. आता ऍक्सिस शोधायला पाहिजे, टॉप व्ह्यू मध्ये ऍक्सिस इथं आहे, ऍक्सिस बिंदूच्या स्वरूपात आहे, इथं 10 मिलीमीटर अवे लेफ्ट राईट अप डाऊन कुठं काढायचे, म्हणून आपण सरळ काय करायचं याला, तर ऍक्सिसच्या भोवतं 10 मिलीमीटर त्रिज्या घेऊन 10 मिलीमीटर त्रिज्याचा मित्र हो आपण एक वर्तुळ काढायचा आहे, 10 मिलीमीटर त्रिज्याचं एक वर्तुळ काढायचं आहे, आणि या वर्तुळाला स्पर्श करणारी स्पर्शिका आपण काढायची आहे जिचा अँगल असेल 55 डिग्री. आणि ती काढण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं काय करायचं,
तर ही एक्स वाय लाइन आहे तर वाढवायची आणि एक्स वाय लाइनला उलटा कोन आपण ठेवायचा आणि खरोखरच 55 डिग्रीची लाइन आपण काढायची मोजूनच काढायची इथे अँगल आहे ना दिस इज फा अँड दिस इज इक्वल टू 55 डिग्री खूप लांब काढून टाकायची रियल वर आणि या लाइनला तुमचा सेट स्क्वेअर लावायचा आणि तो काय करायचा पॅरेलली मूव्ह करायचा या लाइनला तुमचा सेट स्क्वेअर लावायचा तो आणि ते इकडे रोल करत करत तिथे यायचं आणि तुम्ही इथून याला टेंशन काढायचं हे बघा तर अशा पद्धतीने ही टेंजेंट इथं आली इथं ऑब्झर्व होणार आणि ह्याला ट्रेस जो आहे तो हॉरिझॉन्टल ट्रेस असतो तर मी याला नाव द्यायचं एचपी काय नाव द्यायचं एचपी आता तुम्ही पाहू शकता मित्र एवढा भाग जो आहे तो रिमोट पोर्शन झाला वर्तुळाचा आणि उरलेला भाग जो आहे तो रिमेंड पोर्शन झाला त्यामुळे यालाच फक्त डार्क करायचं बस फिनिश इथपर्यंत जा इथून पुढे डार्क करायचं नाही कारण तो रिमोट पोर्शन झालेला आहे ओके हां आता बघायचं कटिंग पॉइंट्स अशा पद्धतीने मित्र आपल्याला याचे काय शोधायला लागतील आता कटिंग पॉइंट शोधायचे कटिंग पॉइंट्स म्हणजे काय बघा इथं जर बघितलं तुम्ही इथं एक नंबर कटिंग पॉइंट मिळणार तुम्हाला दिस इज एक वन नंबर कुठला पॉइंट आहे तो तर जो बेस आहे त्याचा एच पासून ए पर्यंत त्याला कट करतो तो पॉइंट वन मिळाला नंतर तुमच्या लक्षात येतं का बघा इथं एक कटिंग पॉइंट तुम्हाला मिळाला पॉइंट नंबर दोन जो आहे ओ टू ए या स्लॅट एज वर दोन नंबरचा पॉइंट तीन नंबरचा कटिंग पॉइंट तुम्हाला मिळाला मित्र हो ओ टू बी च्या स्लॅट एज वर सॉरी जनरेटर वर जसा ओ टू ए जनरेटर आहे त्याला कटिंग पॉइंट दोन मिळाला तसा ओ टू बी जनरेटर आहे त्याला कटिंग पॉइंट तीन मिळाला चार नंबरचा कटिंग पॉइंट मित्र इथं मिळाला ओ टू सी वर कटिंग पॉइंट मिळाला चार आणि पाच नंबरचा मित्र हो मिळालेला आहे सी टू डी वर सी टू डी मित्र हो जनरेटर नाही तो बेस आहे बेसची कडा आहे त्यामुळे मित्र हो एक नंबर आणि पाच नंबर हे कडेवर मिळतात बेसच्या आणि दोन तीन चार हे कटिंग पॉइंट आपल्याला त्याच्या जनरेटर वरती मिळतात या कटिंग पॉइंटना मित्र हो वर घेऊन जायचं असेल तर एक नंबरला आपण वर नेलं तर बार वरती नेऊन चालणार नाही एक नंबरला सॉरी हा जो एक नंबरचा पॉइंट आहे याला इथं वरती नेला तर तो इथंच येणार इथं म्हणजे कुठे आलेला आहे तो बेस वरती आला मित्र दिस इज युअर पॉइंट बेस ए टू बी च्या मध्ये आला बरोबर आहे दिस इज इन बिटवीन ए टू बी सो दिस इज युअर पॉइंट नंबर वन दोन नंबरला आपण वर प्रोजेक्ट करूया मित्र हो दोन नंबर ओ टू ए एज वर आहे हा एज वर गेला दिस इज द पॉइंट हे बघा ओ टू ए स्लॅट एज आहे दिस इज माय पॉइंट नंबर टू टू डॅश This is one day, this is two days. Okay, no problem. Team number O to B वर आहे. चला तीन नंबर ला वर घ्या. Sorry. तीन नंबर. हे पहा इथं आला तीन नंबर. O to B slant edge. This is my point number 3 day. चार नंबर कुठे आहे? O to C वर. बरोबर? आता मित्र हो इथं बघा C आणि G नाव आपण राहिलो होतो. C आणि G वर चार नंबर नेचा. तर कसं येणार आपण? कुठे येणार पॉइंट आपल्याला माहितीच नाही. कारण ओ टू सी व्हर्टिकल आहे आणि इथं पण ओ टू सी व्हर्टिकल आहे मग काय करायचं रोटेशन करायचं बघा काय करायचं ओ टू ओ पासून हा चार नंबरचा पॉइंट आहे ना ओ सी वर या चार नंबरच्या पॉइंटला रोटेट करायचं आहे आणि त्याला कुठं पाडायचं बघा ओ टू ई वर पाडायचं कुठं पाडायचं त्याला ओ टू ई वर चार नंबरचा पॉइंट इथं पाडला आणि तो इथं आला ओ टू ई वर आणि ह्या ओ टू ई वर ना वरती न्यायचं त्याला काय बघा आता हा जो पॉइंट आहे एक मिनिट हा जो पॉइंट आहे बघा रोटेट करतो याला असा इथे इथं आला दिस इज द चार फोर नंबर पॉइंट आणि ह्याला इथं वर रोटेट करायचं तर तो इथं आला इथं आला बरोबर आहे आता इथं सुद्धा हा ओई वर आला मित्र ऍक्च्युली तो वास्तवात कुठे आहे ओ टू सी वर म्हणून याच्यातून पॅरलल लाईन काढायची ओ टू सी हे बघा हे ओ टू सी त्याला इकडून तिकडे पाडला बरं का हे बघा हा इथून इथं रोटेट झाला इथून इथं वरती आलाय इथून इथं आला वरती इथं पॉइंट आला इथून इकडे आला म्हणजे इकडे रोटेट केला इथं पॉइंट मिळाला दिस इज द पॉइंट नंबर फोर पॉइंट नंबर फोर आणि शेवटचा पॉइंट पाच जो आहे तो इथं आहे याला इथं वर रोटेट केला तर तो कळतोय आपल्याला सी एन बी च्या मध्ये
सरफेस अशा पद्धतीने मित्रों नॉर्मल फ्रंट व्यू जो होता तो आता कन्वर्ट झाला सेक्शनल फ्रंट व्यू मध्ये. कशामध्ये कन्वर्ट झाला? सेक्शनल फ्रंट व्यू. लक्षात ठेवा मित्रांनो, इतला जो पॉइंट होता 4 नंबरचा तो डायरेक्ट वन प्रोजेक्ट करू शकत नव्हतो, म्हणून 4 ला ओ सेंटर पासून ओ टू 4 त्रिज्या घेऊन ओ टू ई वर काढला, यानंतर ओ टू ई टॉप व्यू मध्ये, म्हणून फ्रंट व्यू मध्ये सुद्धा त्याला ओएस ईएस मध्ये नेला. तो इथं आला, इथून पॅरलल लाईन काढून त्याला ओरिजिनल ओएस डॅश टू सीडीएस वर टाकला, इथं आला 4 नंबरचा. आणि मग हे सगळं फ्री हँड जॉईन केलं तर हे या पद्धतीने इथं आले. बरोबर, आता आपल्याला याचा ट्रू शेप ऑफ सेक्शन काढायचा. तर ट्रू शेप ऑफ सेक्शनला या कटिंग प्लेन लाच पॅरलल प्लेन, म्हणजे ही मगाशी काढलेली लाईनच आहे, तिलाच मी इमेजिन करतो की ही माझी x1 y1 प्लेन आहे. दिस इज माय x1 y1 प्लेन. आणि याच्यावर बघा, एक नंबरचा पॉइंट क्यू होता परपेंडिक्युलर, दोन नंबरचा पॉइंट होता परपेंडिक्युलर, तीन नंबरचा पॉइंट होता परपेंडिक्युलर, चार नंबरचा पॉइंट होता परपेंडिक्युलर, आणि मित्र मग 5 नंबरचा पॉइंट होता परपेंडिक्युलर. आता इथं मला डिस्टन्सेस टाकायचे आहेत. पाचही कटिंग पॉइंट प्रोजेक्ट केले मी x1 y1 डिस्टन्सेस टाकत असताना मला xy पासूनचे डिस्टन्सेस काढायचे आहेत. त्यामध्ये 1 आणि 5 नंबर माझा xy वरच आहे, त्यामुळे इथं माझा 1 आणि 5 नंबर सुद्धा इथंच मिळणार x1 y1. दिस इज 1 डबल डॅश अँड दिस इज 5 डबल डॅश, दोन पॉइंट मिळाले. 2 डबल डॅश साठी मला या 2 डबल डॅश 2 डॅश या xy पासूनचा अंतर घेऊन ते इथं टाकावं लागेल. ते इथं टाकलं तर इथं मिळणार मला पॉइंट जो आहे मित्र तर तो 2 डबल डॅश. हा 1 डबल डॅश आहे, हा 5 डबल डॅश आहे, हा 2 डबल डॅश. 3 डबल डॅश साठी हे 3 डबल डॅश 3 डॅश अंतर तुम्ही इथे टाकावं लागेल, ते इथे मला इथे टाकावं लागेल. दिस इज माय पॉइंट 3 डबल डॅश. पुन्हा 4 डबल डॅश अंतर इथे घ्यावं लागेल, 4 डॅश ते इथे टाकावं लागेल मित्रांनो, इथे मला पॉइंट मिळेल 4 डबल डॅश. आता तुमच्या लक्षात येईल हा 1 झाला, 2 झाला, 3 झाला, 4 झाला आणि हा 5 डबल डॅश. या सगळ्या पॉइंट्सना मी फ्री हँड जोडायचं मित्रांनो. मी काय करायचं आहे, फ्री हँड जोडायचं आहे आणि हा त्याचा बेस आहे. आणि मग हे आता सगळं पुसायचं, या नको असणाऱ्या लाईन्स पण आपण रब आउट करून टाकायचे, त्या ठेवायचे नाही कधीच. हा फक्त सेक्शनल व्ह्यू आहे. याच्यामध्ये x1 y1 ला 45 डिग्री वरती अशा लाईन्स काढल्या की हा जो मिळतो मित्र हो याचं नाव आहे ट्रू शेप ऑफ सेक्शन. ट्रू शेप ऑफ सेक्शन मित्र हाच शेप आपण इथे काढतो. त्यामुळे xy पासूनची रिस्पेक्टिव ह्या पाचही पॉइंटचे अंतर x1 y1 पासून टाकायचे आहे, ही गोष्ट मात्र आपण याच्यामध्ये काय करायची ध्यानात ठेवायची. तर अशा पद्धतीने मित्रांनो जेव्हा जेव्हा तुमची कटिंग प्लेन व्हीपी ला इन्क्लाइन असते तेव्हा ती कटिंग प्लेन ऍक्सिस पासून काही अंतरावर कट करते असं दिले असेल तर आपल्याला त्या अंतराचं वर्तुळ काढावं लागतं. आणि त्या वर्तुळाला स्पर्शिका तेवढा अँगल करणारे आपल्याला काढावी लागते आणि मग ते रिप्रेझेंटेशन त्याचं टॉप व्ह्यू. आणि मग पर्यायाने कटिंग प्लेन टॉप व्ह्यू झाल्यामुळे फ्रंट व्ह्यू सेक्शन मध्ये जातो, त्यामुळे फ्रंट व्ह्यूचा सेक्शनल फ्रंट व्ह्यू होतो आणि ट्रू शेप ऑफ सेक्शन सुद्धा त्यांचा खाली येतो. अशा पद्धतीची बदल हा आपल्याला कटिंग प्लेन जेव्हा इन्क्लाइन टू व्हीपी असते त्या पद्धतीच्या प्रॉब्लेम मध्ये दिसून येतो. तर मित्र सगळ्या प्रॉब्लेमला हीच स्ट्रॅटेजी लागू होणार आहे, मग तो पिरॅमिड असो, मग तो प्रिझम असो, मग तो कोन असो किंवा तो सिलेंडर असो. जेव्हा जेव्हा कटिंग प्लेन इन्क्लाइन टू व्हीपी असते तेव्हा तिचं रिप्रेझेंटेशन टॉप व्ह्यू मध्ये येतं आणि ऍक्सिस पासून आपण एका अंतरावरती असं दिलं जातं तेव्हा त्या अंतराचं वर्तुळ काढण्याचा आपल्याला त्याचा पर्याय नसतो आणि त्या वर्तुळाला ती स्पर्शिका तेवढ्या अँगलची आपल्याला काढावी लागते. तर हा बदल ध्यानात घेऊन मित्र हा प्रॉब्लेम तुम्ही काय करायचा सोडवायचा. तर अशा पद्धतीने मित्र सेक्शन ऑफ सॉलिड्स वरचे हर एक नमुन्याचे प्रॉब्लेम्स आपण आता घेतलेले आहेत. मेजॉरिटी केसेसमध्ये आपण जास्त प्रॉब्लेम इन्क्लाइन टू एचपीचेच घेतलेले आहेत,
आणि बदल म्हणून इन्क्लाइन टू 50 असेल तर ते कसे काढायचे हा एक कोणचा प्रॉब्लेम आणि मगाचा हेक्सागॉनचा त्याच्या अगोदरचा हेक्सागॉन आणि प्रिझमचा प्रॉब्लेम आपण कन्सिडर केलेला. तर अशा पद्धतीने मित्र आज या ठिकाणी आपण सेक्शन ऑफ सॉलिड्स हा जो टॉपिक आहे हा आपण संपवत आहोत. जेवढे प्रॉब्लेम्स आता तुम्हाला या व्हिडिओ लेक्चर्स मधून झालेले आहेत ते सगळे प्रॉब्लेम तुम्ही विथ डायमेन्शन तुमच्या स्केच मध्ये सोडवणं अपेक्षित आहे आणि एवढं सोडवलं तरी इट इज मोर दॅन सफिशियंट. ओके, थँक्यू.